हॅलो फ्रेंड्स, आज मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवले आहे बीटरूट पराठे आणि शेंगदाणा चटणी। ते कसे बनवले आहे आपण आज पुढे व्हिडिओमध्ये बघूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ, हळद, मिरची पावडर, जिरा, ओवा, तीळ, एक वाटी ज्वारीचं पीठ, दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि शेंगदाण्याच्या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी शेंगदाणे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, काश्मीरी लाल मिर्च आणि मीठ। एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे आहे। पाणी चांगले गरम झाले की एका चाळणीमध्ये आपल्याला कापलेले बीटरूट टाकून ते पातेल्यावर ठेवून द्यायचे आहे आणि 10 ते 15 मिनटांमध्ये चांगले वाफवून होतील। आणि ते वाफवून झाले की त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। वाफून झाले आहे, त्याला आता मिक्सरने बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण कणिक मळून घेऊया। आता सगळे आपले हे जे आहे तिखट, मीठ, हळद, ओवा, जिरं हे मिक्स करायचं आहे आणि बीटरूटची जी आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट आहे ती पण कणिकमध्ये मिक्स करून कणिक छान सॉफ्ट मळून झालेले आहे। आता पराठे लाटून घेऊया। पराठे लाटून झाले की तव्यावर छान तेल किंवा तूप लावून छान भाजून घ्यायचे आहे। पराठा तयार झाला आहे। आता शेंगदाणा चटणी, शेंगदाणा चटणीसाठी शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे। भाजून झाले की थोडे थंड होऊ द्यायचे आणि मग मिक्सर पॉटमध्ये टाकून द्यायचे। टाकल्यावर त्याच्यामध्ये मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही कुठली पण मिरची पावडर घेतली तरी चालेल। त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या पण टाकायचं आहे आणि मिक्सर बंद चालू करून जाडसर असं शेंगदाण्याची चटणी बनवून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे जाडसर अशी शेंगदाणा चटणी बनवायची आहे। बीटरूट पराठा आणि शेंगदाणा चटणी तयार। थँक्यू।